संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या बेचाळीसाव्या सत्रात भारताचं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर जम्मू काश्मीरमधून तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर पाकिस्तान चुकीच्या पद्धतीनं स्वतः म्हणणं मांडत असल्याचं भारताच्या उच्चाधिकारी कुमाम देवी यांचं प्रतिपादन सशस्त्र दलासाठी दोन हजार कोटी रुपयांच्या शस्त्र आणि लष्करी साहित्य खरेदीला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत भारत स्वित्झर्लंड दरम्यान पर्यावरण बदल विज्ञान आणि तंत्रज्ञान या संदर्भातल्या करारांवर स्वाक्षरी पंतप्रधानांना विविध राष्ट्रप्रमुखांकडून आणि इतर ठिकाणांहून मिळालेल्या प्रतिष्ठेच्या आणि अविस्मरणीय अशा भेटवस्तूंचं प्रदर्शन आणि ई लिलाव सुरू केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात जलदूत या प्रवासी प्रदर्शनाचा प्रारंभ उदयनराजे भोसले यांचा खासदारकीचा राजीनामा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत भाजपात केला प्रवेश हिंदी भाषा प्रत्येक क्षेत्रात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आश्वासन आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान कोल्हापूर इथं आश्रय घेतलेल्या पोलंडवासियांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतीस्तंभाचं पोलंडच्या उपपरराष्ट्रमंत्र्यांच्या उपस्थितीत वळीवडे इथं अनावरण नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी सोनल चव्हाण आपलं स्वागत करते आता पाहूया बातम्या विस्तारानं संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या बेचाळीसाव्या सत्रात भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं आहे जम्मू काश्मीरमधून कलम तीनशे सत्तर हटवल्यानंतर पाकिस्तान मनाला वाटेल वाटतं चुकीच्या आणि खोट्या पद्धतीनं स्वतःचं म्हणणं मांडत आहे यात ते काय अशा शब्दात भारताच्या द्वितीय सचिव कुमा मिनी देवी यांनी पाकिस्तानला कठोर शब्दात सुनावलं पाकिस्तानच्या बोलण्यानं तथ्य बदलणार नाही आणि कलम तीनशे सत्तर ही भारताची अंतर्गत बाब आहे हे, हे पाकिस्ताननं नीट लक्षात ठेवावं असंही त्या म्हणाल्या पाकिस्ताननं स्वतःच्या देशातल्या मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनांमध्ये लक्ष द्यावं स्वतःच्या देशातल्या खैबर बलुचिस्तान आणि सिंध प्रांतात होणाऱ्या नागरिकांच्या हत्या आणि छळ या घटनांमध्ये लक्ष घालावं असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला सशस्त्र दलासाठी दोन हजार कोटी रुपयांच्या शस्त्र आणि लष्करी साहित्य खरेदी करण्याला संरक्षण मंत्रालयानं मान्यता दिली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण खरेदी परिषद या सर्वोच्च समितीनं या खरेदीला मान्यता दिली आहे लष्कराचं बळ वाढवण्यासाठी टी आठशे बहात्तर आणि टी नव्वद या रणगाड्याच्या साहित्याचा भारतात विकास आणि उत्पादन करण्यालाही समितीनं मान्यता दिली आहे देशभरात लघु आणि मोठे फूड पार्क उभारण्यासाठी लागणारं तीन हजार कोटी रुपयांचं सा अर्थसहाय्य जागतिक बँक पुरवणार असल्याची माहिती केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी दिली यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यास मदत होईल असं त्यांनी सांगितलं नवी दिल्लीत भारत अमेरिका दरम्यानच्या पंधराव्या वित्तीय परिषदेत बोलत होते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष एली मौरेर यांची भेट घेतली यावेळी दहशतवाद हे मानवतेला असलेलं सर्वात मोठं आव्हान आहे यावर शिष्टमंडळ स्तरावर झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी सहमती व्यक्त केली गेल्या कित्येक दशकांपासून भारत दहशतवादाचा बळी ठरला आहे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी सांगितल्यावर दहशतवादाविरोधातील भारताच्या लढाईत सर्व प्रकारे सहकार्य करण्याचं आश्वासन स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष मौरेर यांनी यावेळी दिलं आर्थिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संबंध अधिक वृद्धिंगत करण्याबाबत दोन्ही देशांनी कटिबद्धता व्यक्त केली याशिवाय भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान पर्यावरण बदल विज्ञान आणि तंत्रज्ञान या संदर्भातल्या करारांवर स्वाक्षऱ्या केल्या तसंच ल्युसॉन विद्यापीठात हिंदी अध्यासन केंद्राचं नवीकरण करण्यालाही यावेळी मान्यता देण्यात आली त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारत स्वित्झर्लंड व्यापार गोलमेज परिषदेला संबोधित केलं सध्या भारतात दोनशे पन्नास वीस कंपन्या कार्यरत असून त्यामध्ये विक्रीपासून ते उत्पादनापर्यंत विविध कंपन्यांचा समावेश आहे स्वित्झर्लंडमध्ये उच्च तंत्रज्ञान असून भारताकडे जागतिक स्तरावरील मनुष्यबळ आहे त्यामुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्था परस्परांना पूरक आहेत मेक इन इंडिया स्मार्ट सिटी डिजिटल इंडिया स्टार्ट अप इंडिया यांसारख्या मोहिमांमध्ये स्वित्झर्लंडचा सहभाग आहे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करून स्वित्झर्लंडनं भारताच्या परिवर्तन आणि प्रगतीमध्ये सहभागी व्हावं असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सतरा सप्टेंबर रोजीच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज आठवडाभराच्या सेवा सप्ताहाला सुरुवात या यानिमित्त अमित शहा यांनी आज सकाळी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयाला भेट देऊन तिथं स्वच्छता अभियान राबवलं तसंच रुग्णांना फळं वाटप केलं या आठवडाभराच्या कार्यक्रमाअंतर्गत भाजपा आणि कार्यकर्त्यांतर्फे रक्तदान शिबीर आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात येणार असून अनाथालय आणि रुग्णालयांना भेट देऊन तिथं मदत पुरवली जाणार आहे तसंच पक्षाचे खासदार आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींतर्फे देशात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत स्वच्छता अभियान जलसंवर्धन आणि प्लास्टिक वापर टाळणं याबाबत तीन प्रतिज्ञानी दिली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्या कार्यकाळात विविध राष्ट्रप्रमुख तसंच इतर ठिकाणाहून मिळालेल्या प्रतिष्ठेच्या आणि अविस्मरणीय अशा भेटवस्तूंचं प्रदर्शन आणि ई लिलाव आजपासून सुरू होत आहे याद्वारे मिळालेला निधी गंगा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी वापरला जाणार आहे हा ऑनलाईन लिलाव तीन ऑक्टोबरपासून डब्ल्यू डब्ल्यू डॉट 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 इन या पोर्टलवर सुरू राहणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या भेटवस्तूंच्या ई लिलावाची ही दुसरी फेरी असून यावेळी एकूण दोन हजार वस्तूंचा लिलाव होणार आहे या भेटवस्तूंमध्ये चित्र स्मरणिका शिल्प आणि पारंपरिक संगीत वाद्यांचा समावेश आहे या वस्तूंची सर्वात कमी किंमत रुपये तर सर्वाधिक अडीच लाख रुपये एवढी राहणार आहे जानेवारीत झालेल्या पहिल्या फेरीत आठशे भेटवस्तूंचा लिलाव करण्यात आला होता देशातल्या पाण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी केंद्र सरकारनं सुरू केलेल्या जलशक्ती अभियानाअंतर्गत जलदूत या प्रवासी प्रदर्शनाचा प्रारंभ केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आज पुण्यात केला यावेळी जावडेकर आणि उपस्थित अन्य मान्यवरांनी पर्यावरण स्वच्छ राखण्याची प्रतिज्ञा घेतली प्रतिज्ञा करतो, करतो। स्वच्छ भारत साकार करण्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करेन दर आठवड्याला दोन तास या कामासाठी खर्च करेन कामा मी घाण करणार नाही कुणालाही करून देणार नाही मी पाण्याचे संवर्धन करेन मी सिंगल यूज प्लास्टिक वापरणार नाही खासदार सुप्रिया सुळे गिरीश बापट जिल्हाधिकारी नवल किशोर राम यावेळी उपस्थित होते रिजनल आउटरीच ब्युरोनं महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सहकार्यानं जलदूत अभियान सुरू केलं आहे या जलदूत अभियानासाठी एका बसची पुनर्रचना करण्यात आली असून दृकश्राव्य तसंच डिस्प्ले प्लॅनलच्या माध्यमातून सरकारच्या उपक्रमाची माहिती दिली जाणार आहे या बसबरोबर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणारे कलाकार प्रवास करणार असून जनजागृतीपर कार्यक्रम होणार आहेत पुणे सांगली सातारा सोलापूरसह इतर निवडक आठ जिल्हे आणि एकवीस शहरी स्वराज्य संस्था क्षेत्रातून ही बस पुढील एक महिना दीड हजार किलोमीटरचा प्रवास करेल उद्घाटन करेंगे, स्वागत करेंगे पुरस्कृत विविध योजनांच्या अंतर्गत जम्मू आणि काश्मीर राज्यासाठी आठशे सत्तावीस कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी देण्यात आली आहे राज्याचे मुख्य सचिव व्ही आर सुब्रमण्यम यांनी गेल्या आर्थिक वर्षात अंमलात असलेल्या योजनांचा आढावा घेतला आणि नंतर चालू आर्थिक वर्षासाठीच्या कृती योजनेला मंजुरी दिली दरम्यान मिशन रीच आऊट अंतर्गत कलम तीनशे सत्तर हटवण्याचे कोणते लाभ आहेत हे सर्वसामान्यांना समजावून सांगण्यासाठी लष्करानं पुढाकार घेतला असून त्याअंतर्गत वैद्यकीय मदत शिबिर जातीय सुसंवाद कार्यशाळा आयोजित केल्या आहेत शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनुसार आम्ही संपूर्ण देशाला प्रगतीपथावर आणू असं शहा यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे उत्तम निकाल हाती आले त्यापेक्षाही अधिक चांगले निकाल या विधानसभा निवडणुकीत पाहायला मिळतील असंही शहा यावेळी म्हणाले उदयनराजे भाजपात येण्यानं साताऱ्यात पक्षाला बळकटी मिळ त्यांचं स्वागत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनहिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले म्हणूनच त्यांच्यासोबत अधिकाधिक लोक जोडले जात आहेत असं उदयनराजे यांनी यावेळी सांगितलं को और भी मजबूत करने का जो काम मोदी जी के और अमित जी के नेतृत्व में भारतीय जनता पार्टी जो कर रही है मेरे ख्याल से यह कहना सही रहेगा कि छत्रपति शिवाजी महाराज के जो विचार थे वो विचार दरम्यान उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून आपल्या खासदारकीचा राजीनामा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी जाऊन सुपूर्द केला सलग तीनदा उदयनराजे सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदार म्हणून निवडून आले होते दुसऱ्या महायुद्धादरम्यान कोणत्याही राष्ट्रानं आश्रय देण्यास नकार दिल्यामुळे महाराष्ट्रातल्या कोल्हापूर जवळच्या वळीवडे इथं आश्रय घेतलेल्या पोलंडवासियांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतीस्तंभाचं आज पोलंडचे उपपरराष्ट्र व्यवहारमंत्री मार्सिन प्रिझिदॅस यांच्या हस्ते अनावरण झालं दुसऱ्या महायुद्धाच्या काळात लाखो जीव लोकांचं शिरकाण करण्यात आलं अशा परागंदा परागंदा शेकडो पोलिश कुटुंब भारतात आश्रयाला आली त्यांच्यावरचं ते संकट आता काही दिवसांपूर्वी कोल्हापूरवर आलेलं जलसंकट सारखंच आहे दुःखाच्या या काळात कोणीही परका नसतो असं प्रिझीदॅज म्हणाले निर्वासित असलेल्या पाच हजार पोलंडवासियांच्या स्मृती जागत्या ठेवल्याबद्दल त्यांनी कोल्हापूरवासियांचे आभार मानले हिंदी भाषा प्रत्येक क्षेत्रात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे। हिंदी दिवसानिमित्त आज नवी दिल्लीत आयोजित राजभाषा पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते अन्य देशांच्या भाषांच्या तुलनेत भारतीय भाषा समृद्ध आहेत असं म्हणाले आत्मचिंतन और आत्मावलोकन करने की जरूरत है अगर हम हमारी भाषा खो बैठते हैं हमारी बोलियां खो बैठते हैं तो हमारे विचार प्रवाह के साथ हम कटाव कर लेंगे हमारी संस्कृति के साथ हम कटाव कर लेंगे और मैं दावे के साथ कह सकता हूँ दुनिया की कोई भी भाषा ला लीजिए और भारत की कोई भी भाषा को उठा लीजिए सबसे समृद्ध भाषाएं किसी देश में है तो मेरे भारत की भाषाएं सबसे कि हिंदी के बिना लोक राज संभव नहीं है क्योंकि शासन की भाषा वही होनी चाहिए कि शासन जिसके लिए हो लोकतंत्र में शासन लोगों के लिए होता है अगर शासन की भाषा लोग नहीं समझ सकते हैं तो लोकतंत्र का कोई मतलब नहीं लोहिया जी जैसे चिंतक ने हिंदी के लिए कहा है हम सबके लिए ये बहुत महत्वपूर्ण है माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रांना हिंदी ट्विटर खातं उघडायला लावल्याचं म्हणाले दोन हजार चोवीसपर्यंत हिंदी भाषा मोठी मजल मारेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला ई महाशब्दकोश मोबाईल ॲपचं उद्घाटनही शाह यांनी यावेळी केलं यावेळी त्यांनी विविध विभाग मंत्रालय आणि कार्यालयांच्या प्रमुखांना हिंदी भाषेच्या प्रोत्साहनासाठी दिलेल्या योगदानाबद्दल राजभाषा पुरस्कार देऊन सन्मानित केलं देशभरात बारा हजार पाचशे आयुष आरोग्य केंद्र उभारण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं आहे यापैकी पहिले चार हजार केंद्र याच वर्षात सुरू करण्यात येणार आहेत नवी दिल्ली इथं युनानी वैद्यकीय केंद्राचं उद्घाटन केल्यानंतर आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी ही माहिती दिली आयुष्मान भारत योजनेचा भाग म्हणून देशभरात दीड लाख आरोग्य केंद्र उभारणार आहेत दिव्यांगांच्या अडचणी सोडवून त्यांचं जीवन सुखकर व्हावं यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी आपण लवकरच शासकीय यंत्रणांसोबत चर्चा करू अशी ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली ही। आहे दृष्टीहीन व्यक्तींच्या कल्याणासाठी अखिल भारतीय ध्वजदिन निधी संकलन मोहिमेची सुरुवात राज्यपालांच्या हस्ते झाली त्यावेळी ते, ते बोलत होते नॅपच्या माध्यमातून दिव्यांगांच्या कल्याणासाठी अनेक चांगले उपक्रम राबवण्यात आले आहेत राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात याचं केंद्र सुरू झालं पाहिजे अशी अपेक्षाही राज्यपालांनी व्यक्त केली नॅब ही दिव्यांगांसाठी काम करणारी संस्था असून राज्यपाल हे या संस्थेचे प्रमुख आश्रयदाता आहेत या संस्थेची महाराष्ट्रातली शाखा एकोणीश चौऱ्याऐंशी सुरू करण्यात आली आहे कांद्याचे देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारनं कांद्यावर किमान निर्यात मूल्य लागू केलं ला आहे यामुळे निर्यात कांद्याची किंमत प्रतिटन आठशे पन्नास डॉलर्स एवढी झाली आहे या किमान किंमतीखालच्या दरात आता कांद्याची निर्यात करता येणार नाही महाराष्ट्र आणि कर्नाटक यासारख्या कांदा उत्पादक राज्यांमध्ये आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर कांद्याच्या वितरणात अडथळे निर्माण होण्याची भीती वर्तवण्यात येत होती याशिवाय सरकारनं पाकिस्तानातूनही कांदा आयात करण्यावर बंदी टाकली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लास्टिक वापर टाळा या आवाहनाला प्रतिसाद देत ठाणे जिल्हा भाजपा आणि सुलभ इंटरनॅशनल यांच्या संयुक्त विद्यमानं प्लास्टिक वापर टाळा यासाठी जनजागृती करण्यात आली यावेळी भाजपाचे स्थानिक नगरसेवक भरत चव्हाण सुलभ इंटरनॅशनलचे राम झा आणि भाजपा कार्यकर्ते यांनी भाजी विक्रेते दुकानदार स्थानिक रहिवाशी यांना कापडी पिशव्या मोफत वाटत प्लास्टिकचा वापर टाळा असं आवाहन केलं प्लास्टिकचे दुष्परिणाम आणि पर्यावरणाचा ऱ्हास यांचे संदेश असलेले फलक आणि बॅनर घेऊन ठाणे परिसरात फेरी काढण्यात आली प्लास्टिकचा वापर टाळा असं आवाहन यावेळी करण्यात आलं गणेशोत्सवात मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा होतं त्यावर उपाय म्हणून मुंबईत नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाननं निर्माल्यापासून खत निर्मितीचा निर्णय घेतला आहे राज्यपालांचे स्वच्छता दूत आणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी ही संकल्पना आहे मुंबईतल्या गिरगाव चौपाटी जुहू चौपाटी आणि बोरिवलीतल्या राष्ट्रीय उद्यानात विसर्जनावेळी जमा झालेलं निर्माल्य गोळा करून कांदिवलीत त्याचं गांडूळ खत तयार करण्यात येईल इतक्या प्रचंड प्रमाणात निर्माल्य जमा करणं आणि त्यापासून गांडूळ खत बनवण्याची ही पहिलीच वेळ आहे यातून पर्यावरणाचं जतन तर होतच सोबत नागरिकांची गैरसोयही टाळली जाते यासाठी नागरिकांनी सहभाग घ्या असं आवाहन आप्पासाहेब यांनी केलं आहे गतवर्षी बोरिवली राष्ट्रीय उद्यानातून तीन पूर्णांक पाच मेट्रिक टन निर्माल्यापासून संस्थेनं खत निर्मिती केली होती कुमारी मेरी यांच्या जन्मदिनाचा उत्सव अर्थात माउंट मेरी उत्सव मुंबईतल्या वांद्रे इथं सुरू आहे मदर मेरीचा जन्मदिन दरवर्षी आठ सप्टेंबरला येतो तेव्हापासून आठवडाभराचा हा उत्सव सुरू होतो नऊ दिवस चालणाऱ्या या माउंट मेरी उत्सवाचा उद्या समारोप होत आहे सुप्रसिद्ध संगीतकार खय्याम यांना श्रद्धांजलीपर कार्यक्रम काल मुंबईत झाला सुरेश वर्मा यांनी खय्याम यांच्या जीवनावर निर्मिती केलेल्या पंचावन्न मिनिटांच्या माहितीपटाचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं खय्याम यांच्या पत्नी जगजीत कौर यांनी खय्याम यांना कशी साथ दिली याबाबतची माहिती या माहितीपटात नमूद करण्यात आली आहे खय्याम यांनी संगीत दिलेल्या ओमरावजान चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता अमेरिकेतल्या बहामास इथं झालेल्या डोरियन या वादळामुळे आतापर्यंत तेराशे जण अद्यापही असून सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पन्नास जण या चक्रीवादळाचे बळी पडले आहेत काही दिवसांपूर्वी एकशे पंच्याऐंशी किलोमीटर एवढ्या प्रचंड वेगानं आलेल्या डोरियन या चक्रीवादळाच्या तडाख्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं होतं यामुळे या, या वादळाला अतिधोकादायक म्हणून घोषित करण्यात आलं होतं तब्बल दीड दिवस चाललेल्या या चक्रीवादळात बहामास इथं अनेक ठिकाणी कॉन्क्रीटच्या भिंती पडल्या तसंच झाडंही उन्मळून पडली आहेत व्हिएतनाम इथल्या हो मिन सिटी इथं सुरू असलेल्या व्हिएतनाम खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सौरभ वर्मानं पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली आहा उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सौरभनं यजमान देशाच्या तीन गुएनियाचा एकवीस तेरा एकवीस अठरा असा सरळ सेटमध्ये पराभव हो केला उपांत्य फेरीत त्याचा सामना जपानच्या को मिनोरू कोगा याच्याशी होणार आहे अन्य एका उपांत्य फेरीत तायवानच्या लीन यू हसिनियाचा याचा चीनच्या सून फेई शियांग याच्यासोबत सामना होणार आहे रशियामध्ये सुरू असलेल्या जागतिक मुष्टीयोद्ध स्पर्धेत भारताच्या दुर्योधन सिंग यानं अर्मियाच्या कोरियून अस्टोयान याचा चार एक असा पराभव केला एकोणसत्तर किलो वजनी प्रकारातल्या पहिल्याच सामन्यात त्यानं विजय प्राप्त केला पुढच्या फेरीमध्ये सोळा सप्टेंबरला त्याचा सामना जॉर्डनच्या झेयाद इशास यशासोबत होणार आहे राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारे त्रिसष्ट किलो वजनी गटातला मनीष कौशिक आणि एक्क्याऐंशी किलो वजनी गटातल्या ब्रिजेश यादव यांनीही त्यांचे पहिले सामने जिंकून पुढील फेरीत प्रवेश केला आहे बावन्न किलो वजनी गटात अमित पांघल सत्तावन्न किलो वजनी गटात कविंदर सिंग बिश्त आणि पंचाहत्तर किलो वजनी गटात आशिष कुमार यांना मात्र पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला राज्यात काही ठिकाणी अधूनमधून पावसाच्या सरी बरसत आहेत नाशिक शहर आणि पश्चिम पट्ट्यातील धरण पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू आहे सुरू ढगाळ वातावरण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून मधूनच पावसाच्या हलक्या सरी बरसत जळगावमध्ये आज सकाळी हतनूर धरणाचे बावीस दरवाजे दोन मीटरनं उघडण्यात आले त्यातून चौऱ्याण्णव हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्युसेक वेगानं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू आहे बरानपूर भागात पडत असलेल्या संततधार पावसामुळे धरणातून अजून पाण्याचा विसर्ग वाढू शकतो त्यामुळे तापी नदी काठावरील गावांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे अकोला जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज सकाळपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला अकोला शहराची जीवन असणाऱ्या काटेपूर्णा धरणात मितीला तेवीस पूर्णांक सोळा जलसाठा उपलब्ध असून या साठ्यात इथल्या नागरिकांची दोनशे दिवस तहान भागणार असल्यानं अकोलेकरांना तुर्तास दिलासा मिळाला आहे केवळ अकोला शहराची तहान भागवायची असेल तर धरणात किमान तीस पाण्याची गरज आहे येत्या चोवीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे याच दरम्यान कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यताही वर्तवण्यात आली एकदा संयुक्त राष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या बेचाळीसाव्या सत्रात भारताचा पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर जम्मू कश्मीरमधून तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर पाकिस्तान चुकीच्या पद्धतीनं स्वतः म्हणणं मांडत असल्याचं भारताच्या उच्चाधिकारी कुमाम देवी यांचं प्रतिपादन सशस्त्र दलासाठी दोन हजार कोटी रुपयांच्या शस्त्र आणि लष्करी साहित्य खरेदीला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत भारत स्वित्झर्लंड दरम्यान पर्यावरण बदल विज्ञान आणि तंत्रज्ञान यासंदर्भातल्या करारांवर स्वाक्षरी पंतप्रधानांना विविध राष्ट्रप्रमुखांकडून आणि इतर ठिकाणांहून मिळालेल्या प्रतिष्ठेच्या आणि अविस्मरणीय अशा भेटवस्तूंचं प्रदर्शन आणि ई लिलाव सुरू केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यात जलदूत या प्रवासी प्रदर्शनाचा प्रारंभ उदयनराजे भोसले यांचा खासदारकीचा राजीनामा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत भाजपात केला प्रवेश हिंदी भाषा प्रत्येक क्षेत्रात पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार हिंदी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं आश्वासन आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान कोल्हापूर इथं आश्रय घेतलेल्या पोलंडवासियांच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या स्मृतीस्तंभाचं पोलंडच्या उपपरराष्ट्र मंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीत वळीवडे इथं अनावरण याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी साडेचार वाजता पुढील बातमीपत्रात सह्याद्री वाहिनीवर या बातमीपत्रानंतर लगेचच आपण पाहणार आहात टिळा लावते मी रक्ताचा हा मराठी चित्रपट नमस्कार